जाफराबाद तालुक्यातील तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ठेचा भाकरी खाऊन जनआंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांच्यासह शेकडो तरुण शेतकऱ्यांनी सरकारचा जाहीर निषेध नोंदवला आहे. जाफराबाद तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठेचा भाकरी खाऊन जन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांच्यासह शेकडो तरुण शेतकऱ्यांनी करत सरकारचा निषेध नोंदविला. दिवाळीपूर्वी अतिवृष्टी अनुदान, महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान, पीक विमा देऊ असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांना चकवेगिरीची घोषणेनंतर आम्ही ठेचा भाकरी आंदोलन सुरू केले आहे असे मयूर बोर्डे यांनी सांगितले. दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खाऊन या सरकारचा त्यांनी निषेध केला. जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. जाफराबाद भोकरदनमध्ये तर संपूर्ण शेती आणि उभी पिके पाण्याखाली गेली. सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्या. पिके सडून गेली होत्याचं नव्हतं झालं. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना खुश करण्यासाठी 80 लाख रुपये जाहीर केले, मात्र शेतकऱ्यांना काहीच नाही. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे असंवेदनशील कृषी मंत्री आहे, खोटारडे गद्दार आहे. त्यामुळे आज दिवाळीच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली ठेचा भाकर खाऊन निषेध करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, जालना. मी आज सावरगाव मस्के जाफराबाद तालुक्यातील एका खेड्यागावामध्ये या कापसाच्या शेतामध्ये बसलोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्रीला अतिवृष्टी झाली, सकाळी अतिवृष्टी झाली. हा तालुका संपूर्ण पाण्याखाली गेलाय. आमचे पिकं पाण्याखाली गेलेत. शेतीचं मोठं नुकसान या भागामध्ये झालंय. आणि मात्र या राज्याचे कृषी मंत्री अब्दुलजी सत्तार यांनी काल जे विधान केलं ते अत्यंत निषेधार्थ आहे. खरं तर सत्तार साहेबांना आम्हाला दाखवायचं आहे की सत्तार साहेब, आम्ही ज्या या ठिकाणी शेतामध्ये बसलोय, आज या ठिकाणी कमरे इतकं पाणी या कापसाच्या शेतामध्ये आहे. आणि तुम्ही असं म्हणता की अजून दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये नाहीये. सत्तार साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला का आमच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का? म्हणजे तुम्ही या गावगडातल्या शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करणार आहे, पीक विमा देणार आहे. सत्तार साहेब, तुम्हाला आम्ही गावगडातली पोरं शेतकऱ्याची फिरू देणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आज या ठिकाणी आम्ही पाण्यामध्ये बसलोय. प्रशासनातले अधिकारी जोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत या ठिकाणी आंदोलनातल्या लोकांचं समाधान करणार नाही, तोपर्यंत या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. तर कृषी मंत्र्यांचं करायचं काय? 50 खोके घेऊन गद्दार झालेल्या सरकारचा, 50 खोके घेऊन शेतकऱ्याशी गद्दारी करणाऱ्या सरकारचा नाही चालू देणार.